कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। कमळापुरात माहेरी आलेल्या व कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित महिलेला तपासणीसाठी कराडला पाठवले। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। खानापूर तालुक्यातील कमळापुरात 3 दिवस 100% लॉकडाऊन करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय। कराड तालुक्यातील बाबरमाची येथे कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाच्या भावाची पत्नी खानापूर तालुक्यातील कमळापूर येथे माहेरी आली होती। सदर महिलेबाबत माहिती मिळताच तिला तपासणीसाठी कराडला येथे पाठवण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर कमळापूर ग्रामपंचायतीने कमळापूर गाव 3 दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सदर महिलेस 14 एप्रिलला तिच्या भावाने कमळापूरला आणले होते। सदर महिलेचा दीर कोरोना बाधित असल्याने तिच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संशयित महिलेस काहीही त्रास होत नसून ती नॉर्मल आहे, पण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला तपासणीसाठी कराड येथे पाठवण्यात आले। तिकडे तिला आयसोलेशन कक्षात ठेवले गेले आहे। दरम्यान कमळापुरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याच्या अफवांचे परिसरात पेव फुटले आहे। लोकांच्या भीतीचे सावट पसरले आहे। दरम्यान अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। सदरची महिला व तिचे लहान मूल संशयित आहेत, त्यांना काही त्रास होत नाही। ते दोघे खानापूर तालुक्यातील नसून कराड तालुक्यातले असल्याची माहिती विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी वज्रधारीशी बोलताना दिली आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।